एक्झिट पोलनुसार आता नेत्यांकडून दावे प्रतिदावे होताना दिसतात. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विजयाचा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. तर आम्हाला 38 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा त्यांनी दावा केलाय. तर एक्झिट पोलमध्ये हरवून जाण्याची गरज नाही. महाविकास आघाडीला सुद्धा 30 ते 34 जागा मिळतील असा विश्वास वडेट्टीवार यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 38 खाली एकही जागा मिळू शकत नाही. काल रात्री तुम्ही जेव्हा भेटला तेव्हा मी 35 म्हटलं. रात्री उशिरापर्यंत खूप काम मी केलं, दोन्ही प्रकारची कामं केली, दिसणारी आणि न दिसणारी. न दिसणारी म्हणजे परमेश्वराजवळ प्रार्थना केली की अरे बाबा रे, इतके परिश्रम घेतले, इतके नकाव कमी. आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले, त्याला सायकोलॉजी म्हणतात. त्या सायकोलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की 38 खाली एकही जागा मिळणार नाही. 38 ते 41 या दरम्याने त्या जागा असतील. पूर्णतः विश्वास आहे, आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू. 400 पार का तो नारा आता हवेत विरला. आपल्याला माहीत असेल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 170 के पार दाखवलं, सांगितलं, आले किती तर 70. त्यामुळं यावर काही बुरळून जायची गरज नाही. आणि ज्या पद्धतीनं गेली 10 वर्ष जनतेने या सरकारचा त्रास सहन केला,